राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शिरशी तालुका मंगळवेढा येथे दोन कंटेनरमधून अवैधरित्या गोवा बनावटीची दारू हस्तगत केली आहे. हा साठा गोवा राज्यासाठी विक्रीचा परवाना असलेला असून तो महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी आणला जात होता. दोन्ही कंटेनरमधून 1374 बॉक्स जप्त करण्यात आले असून त्यात बियर व्हिस्की जप्त केलेली आहे. सदर साठ्याची किंमत 1,94,00,000 रुपये असून जप्त केलेल्या वाहनाची किंमत 24,00,000 रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने काल दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी शिरशी तालुका मंगळवेढा या ठिकाणी 2 6-चाकी टाटा कंपनीचे कंटेनरसह विदेशी मद्याचा साठा जप्त केलेला आहे. सदरचा साठा हा गोवा राज्याकरिता विक्रीकरिता असून सदरच्या मद्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंध आहे. सदरच्या कारवाईत दोन्ही कंटेनरमधून एकूण 1374 बॉक्स जप्त करण्यात आलेले आहे आणि जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या साठ्यात विदेशी मद्य आणि बियर अशा मद्याचा साठा आहे आणि त्यात टुबर्ग बियर या कंपनीची बियर आणि इम्पेरियल ब्लू रॉयल स्टॅग मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्की ॲड्रियल व्हिस्की अशी विदेशी मद्याची साठा जप्त केलेला आहे. सदर जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत 1,01,94,000 इतकी आहे आणि तसेच जप्त करण्यात आलेल्या दोन्ही कंटेनरची प्रत्येकी 12,00,000 प्रमाणे 24,00,000 इतकी व्हॅल्युएशन आहे. असा सदरच्या गुन्ह्यात एकूण 1,25,94,000 मद्यसाठा व वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आलेली आहे.